कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी यात्रा भरवण्याबाबत जिल्हा प्रशासन सकारात्मक असून याबाबतचा अंतिम निर्णय तीस ऑक्टोंबरच्या बैठकीत घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली येत्या पंधरा नोव्हेंबर रोजी कार्तिकी यात्रेचा सोहळा साजरा होणार आहे दरम्यान कोरोनामुळे यात्रेबाबतचा कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आला नाही असे असले तरी प्रशासनाकडून यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे यात्रेच्या तयारीचा आढावा आणि पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आज पंढरपुरात आले होते पाहणीनंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री शंभरकर यांनी कार्तिकी यात्रेबाबत प्रशासन सकारात्मक असून याबाबतचा अंतिम निर्णय तीस ऑक्टोबरच्या बैठकीत घेतला जाईल असे स्पष्ट केले त्यापूर्वी मंदिर समितीकडून वारीबाबतचा अहवाल मागवण्यात आला तो अहवाल आल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना निर्बंधांमध्ये यात्रेचा सोहळा पार पाडता येईल का याविषयी चर्चा सुरू आहे दरम्यान कार्तिकी यात्रेची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे कार्तिकी यात्रेची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण देण्यात येणार आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पंढरपूर शहर आणि परिसरात आणखी सहा ठिकाणी नवीन शौचालयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने कामे सुरू केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले या बैठकीला प्रांताधिकारी गजानन गुरव पालिकेचे मुख्याधिकारी अनिल माणी तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते